ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। प्रेक्षकहो नमस्कार, मी माधुरी, आपण पाहतायत न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण टॉप 6 बातम्यांमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण टॉप 6 बातम्या। अहमदनगर जिल्ह्यात मान्सून दाखल होण्यापूर्वीच वार्षिक सरासरीच्या 18% पाऊस झाला आहे। जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या काळामध्ये सरासरी 515 मिलीमीटर पावसाची नोंद होत असते। मागील वर्षी जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली होती आणि यंदाही जून महिन्याच्या पहिल्या 10 दिवसांमध्येच जिल्ह्यात सरासरी 94 मिलीमीटर म्हणजेच जवळपास 18% पावसाची नोंद झाली आहे। पारनेर तालुक्यामध्ये जातेगाव येथे किरकोळ कारणातून एका जमावाने माजी सैनिकास ठेचून जिवंत मारल्याची धक्कादायक घटना घडली। मात्र असं असताना सुपा पोलीस स्टेशनमध्ये 3 दिवस गुन्हा दाखल करून घेतला नाही। मृत सैनिकाच्या नातेवाईकांनी सुपा पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या विरोधात संताप व्यक्त करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे आणि मृतदेह पोलीस स्टेशनच्या आवारात नेऊन ठेवला आहे। संतप्त जमाव आणि त्यांच्या भावना यामुळे तणाव निर्माण झाला होता। भोसले यांच्यावर कारवाई करावी आणि आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी नातेवाईक आणि गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केली आहे। दरम्यान पोलिसांच्या अशा भूमिकेमुळे सर्व सैनिक आणि जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त होत आहे। गेल्या काही दिवसांपासूनच्या मुद्द्यावर मोठी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू होती, त्यावर अखेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे वक्तव्य केलं आहे। आम्ही देखील सरकारमधले घटक पक्ष आहोत, त्यामुळे आम्हालाही निर्णय प्रक्रियेत स्थान हवंय अशी खंत बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवली आहे। यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्याविषयी बाजू मांडणार असल्याचं देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे। तिकडे श्रीगोंदा तालुक्यातील आरवी ग्रुप अनगरे ग्रामपंचायतीच्या समोर शासकीय धान्य मिळत नसल्याने आंदोलन करणाऱ्या 40 लोकांवर विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेत। तर 2 महिन्यात दिवसा रेशनिंग दुकान कधीच उघडण्यात आले नव्हते। ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार यांच्या पथकाने रेशनिंग दुकानासह धान्य गोदाम सील केले आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेत पोलीस प्रशासनाकडून गावात काल रात्रीपासून पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला साथ देत पाथर्डी शहरातील श्री चौंडेश्वरी मंदिरात भारतीय जैन संघटना श्री चौंडेश्वरी उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आणि PPCR यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात 70 बाटल्यांचे रक्त संकलन करण्यात आले। या शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी तरुणांनी आपला उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवला। गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी घेऊन आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद शिवारात अटक केली आहे। दत्तात्रय आढाव 35 आणि संदीप बर्डे 35 असं अटक केलेल्या दोघांची नावे आहेत। त्यांच्याकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे असा 31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यासह जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण टॉप 6 बातम्यांमध्ये इथेच थांबतोय। मात्र दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।